मधून वाघाच्या बछड्याला विहिरीतून काढण्यात वनविभागाला यश आलं आहे. कारण की मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील भाऊजी गोगणे यांच्या शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत पडलेले अंदाजे 6 ते 7 महिन्याच्या वाघाला नर बक्षाला पुन्हा एकदा जीवनदान भेटलं आहे. कारण की वनविभागाच्या शीघ्र कृती दलाच्या पथकाने वाघाच्या बछड्यात सुखरूप बाहेर काढले असून त्याच्यावर प्राणी उपचार केंद्रामध्ये उपचार घेण्यात येत आहेत. मूल तालुक्यातील चिंचपल्ली वन परिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्रातील सुक्षी दाबगाव येथील शेतकरी भाऊजी घोंगडे हे शेतात गेले असतात. त्यांना शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडले असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच याची माहिती चिंचपल्ली वन क्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी आणि शीघ्र कृती दलाचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल झाले. तसेच बछड्याला बाहेर काढण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच शीघ्र कृती दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच दलाच्या पथकाने कॅच पोलोच्या मदतीने वाघाच्या बछड्याला सुखरूप बाहेर विहिरीतून काढले. त्यानंतर बछड्याला चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्रामध्ये उपचारासाठी नेले आहे.